अजित म्हात्रे स्ट्राईकवर, सचिन सांगेकर अंपायरिंग सांभाळ नॉन स्ट्राईकवर. पहिलाच फलंदाज इथे मैदानात उतरतोय, स्ट्राईकवर आहे इथे बरसात. पहिले षटक घेतो मितांशू. राईट आर्म ओव्हर द विकेट, हलकासा ऑफ स्टंपवर चेंडू ठेवतोय, चांगलं प्लेसमेंट करतोय, स्क्वेअर कट खेळतोय, चेंडू जातोय डिक्लेअर एरियामध्ये एक धाव. चांगलं खातं उघडत आहेत भाटी कोलीवाडा. पाच षटकांचा सामना आणि म्हणूनच प्रत्येक चेंडूवर बॅट लावणं हे फलंदाजाला नक्कीच वाटत असावं. पण आता गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन काय आणतात, कुठल्या लेंथवर गोलंदाजी करतात मितांशू आणि संघ. दिनेश भुनू, विशाल, अलंकार चाके राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकासा चेंडूला राईज करतो पण भरपूर शॉर्ट चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला इथे हाणला जातोय, डिक्लेअर एरियामध्ये चेंडू जातोय. या मैदानाचं आकलन माहिती असल्यामुळे बेनिफिट घेत आहेत, इथे शॉर्ट चेंडूचा वापर करतायत. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या, फक्त डिक्लेअर एरियामध्ये एक धाव मिळते भाटी कोळीवाड्याला, दोन धावा बिनबाद. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करीत आहोत. चेंडूला शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय मितांशू आणि बॅकफुटचा वापर करून स्क्वेअर लेगच्या दिशेला फलंदाज खेळतोय. करण्याचा फायदा बघा, फलंदाज मधल्या एष्टीवर आणि जेव्हा गोलंदाज जवळ येतो ऑफ चेंडूवर म्हणजे ऑफ साईडला जातोय, गुड बॉल, हलकासा टर्न होतोय चेंडू. अलंकार आपली कामगिरी बजावतोय, निर्धाव चेंडू. प्रेक्षकांचं इथे टाळ्यांच्या गजरात स्वागत होतं चेंडूला. मित्रांनो, दुसरीच मॅच चालू आहे, थोडंसं आपण स्पीड वाढवावा, वेळ घालवू नका, कारण अद्याप अनेक आणि 25 ते 30 मिनिटांचा अवधी असेल, लक्षात घ्या. पुन्हा ऑफ स्टंपवर चेंडू ठेवतो, चांगला बाउन्सर पद्धतीचा चेंडू, तरी सुद्धा फलंदाज बॅट लावण्याचा प्रयत्न करतो. अवांतर धाव, मला वाटतं पहिली अवांतर धाव असं व्हाईटच्या रूपानं, पहिली अवांतर धाव ती सुद्धा वर्सा स्पोर्ट्स संघाच्या मितांशू या गोलंदाजाच्या मार्फत टाकली जाते. पहिली अवांतर धाव हा फलंदाज त्या चेंडूलाच बॅटला, कारण बॅटवर एक धावेपेक्षा आम्हाला चौकार षटकार महत्त्वाचा आहे या इराद्याने खेळतो फलंदाज मितांशू. पहिले षटक, पुन्हा ऑफ स्टंपवर चेंडू, हलकासा खोलवर टप्पा होता, फलंदाज थोडा पुढे आला होता, ओव्हर पिच घेण्याचा प्रयत्न होत आहे पण चेंडू हलकासा कडा चाटून जातोय. फाइनल लेगच्या दिशेला एकच धाव मिळते आणि चार धावा फळ्यावर लागतायत, गुड बॉल इथे. कारण जे व्हेरिएशन म्हणण्यापेक्षा टप्प्यावर गोलंदाजीचा भर आहे या मितांशूचा आणि त्या पद्धतीने जिथे फलंदाज जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही फलंदाज राईट हँडेड बॅट्समन असल्यामुळे त्याचा हो हलकासा बॅकफुटचा वापरतो डिक्लेअर एरियामध्ये, नाही हलकासा हवेमध्ये शॉट आणि एक धाव इथे, सॉरी बाद होतो इथे फलंदाज. पहिला बाद इथे शॉर्ट चेंडू करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर लागतो, लक्षात घ्या, आपटला जातोय. पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं, असं वाटलं होतं चौकार दुहेरी धावा मिळू शकतील, पण चेंडू वरच्या कडेला लागतोय, हवेमध्ये होता, फलंदाजाला क्षेत्ररक्षकांना काही त्रास झाला नाही, अगदी चांगलं सहज जज करतायत. पहिला बाद होतोय भाटी कोळीवाड्याचा चार धावांवर. यानंतरचा सामना असेल माहुल कोळीवाडा आणि सात बंगला. झेल घेणार होता वर्षित शिपे, अगदी सहज झेल घेतला, भरपूर वेळ मिळाला क्षेत्ररक्षकांना. चेंडू हलकेच आहे, एकदम वेगात पण नव्हता. फलंदाज थोडासा नाराज, नर्वस दिसतोय आम्हाला, नर्वस दिसला आम्हाला, पण असो येते, कारण संघासाठी त्याला भरपूर काय करायचं होतं. चेंडू त्याने अंगावर घेतला, खेळला तो, पण चेंडू हलकासा वेग आणि राईज झालेला चेंडू फळीच्या वर लागतोय. वर्षी शिपेंच्या दिशेने चेंडू जातोय, अर्थात पॉवर प्लेचे उपयोग करता आला असा. फक्त एकच ओव्हर आहे, लक्षात घ्या, फक्त एकच ओव्हर आहे, चार धावा. दुसरा गडी येतोय भूपेन पाटील, प्लीज जरा वेग घ्या, मॅचमध्ये वेग घ्या जरा. ऑफ स्टंपवर पुन्हा मारा करतो, पंचांना फलंदाज इशारा करतोय वाईट बॉल असावा, पण ॲक्च्युली फलंदाजच उजव्या एष्टीवर उभा होता, उजव्या एष्टीवर असल्याकारणाने पंचाने कदाचित त्याला नकार दिला आणि त्यामुळे वाईट बॉल असू शकला असता, पण ऑलरेडी फलंदाज इथे ऑफ स्टंपवर होता. असं दरम्यान इथे अतिशय चांगली ओव्हर समाप्त होते वर्सा स्पोर्ट्सच्या बाजूने, फक्त एका ओव्हरमध्ये एक बाद चार धावा देत आहेत प्रतिस्पर्धी संघ भाटी यांना. नंतर होणाऱ्या मॅचसाठी मी दोन्ही संघांना विनंती करीन, माहुल कोळीवाडा आणि सात बंगला स्पोर्ट्स क्लब. सात बंगला स्पोर्ट्स क्लब आणि माहुल कोळीवाडा यांनी दोन्ही संघांनी तयार राहायचंय नंतरच्या मॅचसाठी. पाच ओव्हरचा सामना आहे, फक्त एकच पॉवर प्ले आहे, लक्षात घ्या.
बाकी चेंजेस ऑलमोस्ट सेम आहेत, बाकी सगळे रूल्स सेम आहेत, फक्त एक नियम बदलला तो म्हणजे ज्यावेळी जेल बाद होतो एखादा खेळाडू आणि क्रॉस होतात एकमेकाचे खेळाडू, त्यावेळी क्रॉस होणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईकवर खेळता येणार नाही आहे, लक्षात घ्या. नवीन फलंदाज येईल त्याला खेळायला दिलं जाणार आहे, हे नवीनच रूल हल्ली निघालेलं आहे. मित्रांनो, वर्सोवा स्पोर्ट्स वर्सोवा यूथ प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय दिलीप नारायण चिखले यांच्या स्मरणार्थ एकता मंच पुरस्कृत ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने सुरुवात झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये 1,00,000 पहिलं प्राईज, 50,000 दुसरं प्राईज आणि इतर आकर्षक मॅन ऑफ द मॅचेस, मॅन ऑफ द सिरीज आपण सगळ्यांना देण्यात येणार आहे. ऋषी भुनगवले दुसरा गोलंदाज आलाय, ऋषी भुनगवले स्ट्राईकवर बरसात ज्यांनी सुरुवात केली होती, बरसात खेळतो इथे 2 धावांवर स्ट्राईकवर पूर्णपणे मधल्या ऍस्टर उभा. भुनगवले पुन्हा थोडासा कट करतोय मधल्या ऍस्टर, हलकासा स्विंग करतोय पण अवांतर धाव, लेग साईडला चेंडू जातोय, फलंदाजाला थोडासा अवघड. यष्टीरक्षक अलंकार चाके मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी मनोरी इथे मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा अलंकार चाके, त्याला मोटर बाईक मिळाली आणि म्हणून हा खेळाडू यष्टीरक्षक आपली कामगिरी करतो वर्सोवा स्पोर्ट्स संघासाठी आणि या वर्सोवा प्रतिष्ठानचा सुद्धा कार्य. सुंदर चेंडू मधल्या ऍस्टर, हलकासा खोलवरचा चेंडू, बॅटची कडा घेतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय फलंदाज आपली, फक्त 1 धावावर. बघा दुसरं ओ षटक चालू आहे, ज्या पद्धतीने भाटी कोळीवाडा सुरुवातीला 2 ओव्हर्स अर्थात पॉवर प्लेचा फायदा करू शकले असते पहिल्या ओव्हरमध्ये, पण त्यांनी तसं न करता विकेट्स न गमावता विकेट साबूत ठेवले आणि मागच्या सामन्यातील ज्या पद्धतीने खेळ केला तसंच त्यांचं काहीतरी विश्लेषण असावं, कारण विकेट्स गमवायचं नाही. मागच्या 3 ओव्हर्स आपण हाणामारीच्या खेळू, पण गोलंदाज सध्या तरी हवी होत आहेत संघावर. हो संघाचं आणि चांगलं घवघवीत यश मिळते वर्सोवा स्पोर्ट्स संघाला, 2 बाद फक्त 5 धावा. बघा मी म्हटलं की सुरुवातीपासून या सामन्याची पकड कायम ठेवतात गोलंदाज. आधी आला मितांशू, दुसरं षटक घेतो इथे भुनगवले, धावसंख्या झाली 6, फळ्यावर 6 लागलेल्या आहेत, स्कोरबोर्ड 6 धावा झालेल्या आहेत 6. एक संत शांत वातावरण स्पर्धा चालू आहे, प्रेक्षक इथे विसावलेले आहेत थोडेसे आणि दुपारची वेळ जवळ 1 प्रहर होत आहे, सगळे यूट्यूबवर मॅचेस बघतात, हे भर उन्हात येण्यापेक्षा आपण घरी बघूया. आणि गेल्या या वर्षीच्या आपण बघितल्या सगळ्या मॅचेस, सगळ्या टुर्नामेंट बऱ्याच वेळा घरच्या लाईव्ह आपल्याला पाहायला प्रक्षेपित झाल्या, त्यामुळे भरपूर लोकांना याचा आनंद घेता आला आणि वर्सोवा स्पोर्ट्सने या वर्सोवा यूथ प्रतिष्ठाननी सुद्धा तेच केलं. आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय अजय कोल सर यांचे मोलाचं सहकार्य, त्यांच्यासोबत अनेक असे आम्हाला या स्पर्धेला सहकार्य करणारे मिळाले, त्यापैकीच विकास आणि तसेच मोरे आज आमच्यात उपस्थित आहेत, सगळ्यांचे मी आभार प्रकट करतो आहे. तसेच चिखले फॅमिली, दिलीप चिखले यांचे फॅमिलीज, त्यांची मुलं कैलास चिखले, या सगळ्यांचा आम्हाला खूप मोलाची साथ या स्पर्धेत मिळाली, त्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आहे. वर्सोवा गावातील क्रिकेट्स गेल्या संपूर्ण मोसमामध्ये 5 स्पर्धा झाल्या, 5 स्पर्धांपैकी 4 स्पर्धा सिनेमानुने जिंकली, 1 स्पर्धा डोंगरगिरी संघाने जिंकली आणि आजची स्पर्धा मित्रांनो ही आंतर कोळीवाडे म्हणजे आपण सगळे कोळीवाडे आज इथे एक गाव एक संघ या उद्देशाने आपण खेळतो आहोत की आपण सगळे कोळी बांधव, आपले विचार, आपली संस्कृती, आपली परंपरा एक आहे, या एक दिलाने आपण खेळून या क्रिकेटच्या माध्यमाने आज आपली सगळ्यांची मनं आपण एक करूया या मोठ्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजली जात आहे एकता मंच आणि वर्सोवा यूथ प्रतिष्ठानच्या माध्यमाने. जसं षटक मार्गस्थ असताना राईट आर्म ओवर द विकेटला भरपूर ते चेंडू, आपण म्हणतो ना की तसं लेंथच बिघडलं, हातातून कंट्रोल जातो की काय, मध्येच आपटते बाउन्सर पद्धतीचा आणि ही डिक्लेअर एरियामध्ये आणि अवांतर, वाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा मिळतात या प्रतिस्पर्धी संघाला. थोडंसं लेंथ बिघडतं असो, दरम्यान हा गोलंदाज जो आहे या आधीचा चेंडू टाकला त्याने तो इतका परफेक्ट यॉर्कर होता, फलंदाज समजूच शकला नाही आणि त्रिफळा घेऊन गेला ऑफ स्टंपवरचा. भुनगवले दुसरं षटक संघाचं टाकतोय, सगळे फलंदाज. हो, व्हॉट अ नाईस बॉल,
काय चेंडू टाकलाय पुन्हा यॉर्कर पद्धतीचा. पहिला चेंडू यॉर्कर उजव्या स्टीर होता, आताचा यॉर्कर लेग स्टंपवर होता, फलंदाज पूर्ण ऑफ साईडला होता, बॅट यायच्या आधीच तो निघून जातोय आणि उत्कृष्ट गोलंदाजचा नमुना येथे सादर करतोय भुनगावले. दोन चेंडू बघ यॉर्करवर त्यांनी बाद केले, तीन बाद होत आहेत भाटी कोळीवाडा संघ. हॅलो, दरम्यान वर्सोवा युथ प्रतिष्ठानचे सेक्रेटरी जितेंद्र बोले यांना विनंती करतो की त्यांनी विकास झोनचा यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. राज शून्यावर खातेही खोललं नाही, बघा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पण त्याला खातेही खोलता आलं नाही. हेच क्रिकेट असतं, काय होईल कधी होईल. मी म्हंटल या आधी सुद्धा की खूप खूप आभार विकास, आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आलात. दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करतो सचिन चिंचय यांना विनंती करतो की त्यांनी विशाल मोरे यांना फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. विशाल मोरे यांना, सचिन चिंचय माजी अध्यक्ष वेसावा कोलिजामा ट्रस्ट. धन्यवाद विशाल मोरे. विशाल आमच्या मी पुन्हा एकदा विनंती करतो सचिन चिंचय धनराज देव यांना विनंती करतो की त्यांनी आकाश लाये यांना सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. आकाश लाये डाव्या इस्टवरचा चेंडू, पुन्हा एकदा बघा लेंथ बिघडलं. याआधी असंच झालं, विकेट्स घेतला, बाउन्सर टाकला, आता ह्यावेळी अवांतर धाव टाकली विकेट घेतल्यानंतर. पण मात्र अजून मी पुन्हा एकदा विनंती करतो दिलीप स्वर्गीय दिलीप चिखले अँड सन्स केवल चिखले यांना सन्मान चिन्ह देतील सचिन चिंचय. मी विनंती करतो कैलास चिखले यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. केवल चिखले, कैलास चिखले, स्वर्गीय दिलीप नारायण चिखले अँड सन्स त्यांना सन्मानित करतील माजी अध्यक्ष वेसा कोलिजा माट्रस व आमचे सदस्य सचिन चिंचय. धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद सर. धन्यवाद भरत, धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार विकास, विशाल, केवल, सगळ्यांचे आभार कैलास, तुमचे सुद्धा आभार आणि स्वागत या स्पर्धेमध्ये. अशा रीतीने दुसरं षटक इथे चालू असताना तीन गडी बाद झालेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी इथे भुनगवले यांची. बघा मधल्या जी आपण कन्सिस्टन्सी म्हणतो एन मधल्या काळा मधल्या या ओव्हर्समध्ये काही चेंडूमध्ये त्याने आपला कंट्रोल गमावला पण वारंवार तो कंट्रोल गमावल्यानंतर पुन्हा एकदा कंट्रोल मिळवतो आणि कन्सिस्टन्सी कायम ठेवतोय. दुसरं षटक संपतंय 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 5 कारण ह्या 5 धावांमध्ये अवांतर धावा. लक्ष द्या, फलंदाजांना खेळून काढता आल्या नाही पण एकच धाव फक्त खेळून काढता आली आणि नो बॉल, अवांतर, व्हाईट बॉलच्या रूपानं 4 धावा मिळाल्या असं. पण दरम्यान 2 विकेट्स या ओव्हरमध्ये मिळाले, ते फार महत्त्वाचं. 3 बाद 9 धावा, 2 षटकं संपतात, अद्याप 3 षटकं शिल्लक आहेत. ज्या कॅल्क्युलेशनप्रमाणे भाटी कोळीवाडा खेळण्याचा प्रयत्न करतायत पण सध्या तरी ते यशस्वी झाले नाहीत कारण 3 महत्त्वाचे मोरे जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता राज याला बाद करण्यात यश आल्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे वर्सोवा स्पोर्ट्स संघाचं. 3रा गोलंदाज येतोय मैदानात वर्षी शिपे. ही सगळी यंग मुलं वर्सोवा संघामध्ये आपापल्या गल्लीमध्ये स्पोर्ट्स क्लबमध्ये नावाजली मुलं या वर्सोवास खेळतात. अजून एक चांगला वर्सोवाचे 2 संघ आहेत अ आणि ब, लक्षात घ्या वर्सोवाचे 2 संघ आहेत अ आणि ब. हा संघ या ठिकाणी वर्सोवाचा 2रा संघ खेळतो, अजूनही बाकी आहे, तो 2रा गटामध्ये असेल. दरम्यान येथे 3 बाद होत आहेत भाटी कोळीवाडा संघाचे, फक्त फळ्यावर 9 धावा लागत आहेत. स्ट्राईकवर येतोय बरसात पुन्हा अशा आहेत त्याच्या, ओहो जेल उडाला होताय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला. मला वाटतं क्षेत्ररक्षक हलकासा त्याला कळलं नसावं, इमिजिएटली चेंडू आलाय डोक्याच्या वरून आला. विशाल थोडासा मागे धावतोय पण जज झाला नाही आणि निर्धाव जीवदान मिळतं या खेळाडूला राजाला, सॉरी बरसातला. आम्हाला अशा आहे की बरसात आणि बरसात करावी
फलंदाज बॅटची या चेंडू हाणण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जास्त सापडला. हा खेळाडू बघा, गोलंदाज बघा, हाईट बघा ह्या गोलंदाजी. फार कमी हाईट पण वेगावर जास्त भर देतोय. चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न करतोय आणि या खेळपट्टीवर सिमेंटची पीच असल्याकारणानं, खेळपट्टी असल्याकारणानं गोलंदाजाला जास्तीत जास्तचा फायदा करता येतोय. व्हेरिएशन म्हणण्यापेक्षा इथे चेंडू जर तुम्ही गुड लेंथवर टाकलं तर ते बेनिफिट पण देऊन जातं, कारण वेग चेंडू निघून जातो या खेळपट्टीवरनं आणि ते दिसून येते. फलंदाज मारण्याच्या भरामध्ये चेंडूला रेंजमध्ये घेत नाही आणि निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग शिपे. पुन्हा चेंडूला जास्त शॉट करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान इथे झेल घेण्याचा प्रयत्न विशाल. पुन्हा इथे जीवदान मिळतं एक दुसऱ्या फलंदाजाला. बरसात याला झेल सुटतोय. एक इमिजिएट कॅच होती, सडनली कॅच येते डाव्या पाय हातावर होती इथे आणि त्यामुळे विशाला कदाचित अवघड, पण जीवदान मिळतं. महत्त्वाचं आहे भाटीकोळीवर संघाला, कारण एक बरसात एक चांगला फलंदाज. लगातार दोन जीवदाने मिळतात. स्ट्राईकवर येतोय विशाल. विशाल कोळी स्ट्राईकवर. राईट हँडेड बॅट्समन ऑफ स्टंपवर खेळतोय. आता गोलंदाजाला काय करामत करायचंय. गोलंदाजी मात्र सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जास्तच हायटेड, थोडासा लेग स्टंपवर चेंडू जाणारा. पंचांचा अवांतर धावेचा इशारा होतोय. थोडं बाउन्सर पदाय चेंडू. फलंदाजाने हेरलं की अवांतर असेलच, म्हणून कुठलाही प्रयत्न त्याने केला नाही आणि अवांतरच्या रूपानं धावसंख्या पुढे सरकते 13 धावा. भाटी कोळीवाडा तिसऱ्या षटकाच्या मध्यस्थे. पुन्हा फलंदाज चकवण्याचा प्रयत्न. गुड बॉल इथे. बघा फलंदाज चुकवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजाला, पण गोलंदाज मात्र स्थिर आहे. हे महत्त्वाचं आहे. गोलंदाजाला हे कळलं पाहिजे फलंदाज तू कसाही खेळ, पण मी गोलंदाजी करताना मी माझ्या लेंथवरून करेन आणि तेच होतंय, दिसून येतंय. मिस करतोय चेंडूला, निर्धाव चेंडू इथे भाटी कोळीवाडा संघाचा. 13 धावा शिपे. गुड बॉल, गुड बॉल. ऑफ स्टंपवर जास्तीत जास्त चेंडू ठेवतोय. हलकासा कट होतोय, जास्तच तो वाईट चेंडू जातोय अवांतर धाव. एकूण अवांतर धावा मिळतात 7, 14 धावांमध्ये 7 अवांतर धावा मिळतात भाटी संघाला. म्हणजे 7च धावा खेळून काढल्या फलंदाजांनी, 7 अवांतर मिळतात वाईट बॉल चेंज. पूर्णपणे एक षटक एक ओव्हर ॲडिशनल टाकतायत. पुन्हा चेंडूला शॉट ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. गुड बॉल इथे शिपे यांचा. गुड लेन्सवर खेळतोय पण थोडं वेग देतो चेंडूला आणि त्यामुळे फलंदाज चकला जातोय की वेगामध्ये व्हेरिएशन येतो. हलकसं येतं चेंडू टप्पा घेतल्यानंतर खाली जाईल की वर जाईल हे कळत नाही. निर्धाव चेंडू इथे विशाल समजू शकत नाही, पण मला वाटतं विशाल आता तरी हेळतील या गोलंदाजाला. चेंडू सरळ येतोय पण टप्प्यावर हे फार महत्त्वाचं. पुन्हा त्याचमधून चेंडूला आपटण्याचा प्रयत्न करतोय अखूर टप्प्याचा चेंडू, पण हा नो बॉलचा इशारा होतोय. जास्तच आपटतोय. मधल्या जी क्रीज आहे आणि ज्या त्याच्या भरपूर पुढे चेंडूला आपटला जातोय. नो बॉलचा इशारा होतोय इथे आणि 8 धावा अवांतरच्या रूपानं मिळतात. 8 धावा अवांतरच्या रूपानं भाटी संघाला मिळतात. बघा 15 पैकी 8 धावा मिळतात. यानंतर होणारा सामना माहुल कोळीवाडा आणि 7 बंगला. तरी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुन्हा त्याच सुंदर वाव यूज यूज फटका. हे हवा आहे भाटी कोळीवाडा. गुड शॉट. अप्रतिम फटका, विलोभनीय फटका खेळला जातोय विशाल यांच्या मार्फत. त्याचीच वाट बघत होतं ऑफ साईडवर खेळताना. तो बघत होता की मधल्या अष्टीवरचा चेंडू येणारा कधी आपण बॅटच्या रेंज. बघा शॉर्ट चेंडू बनवला आहे, हलकासा गुड लेन्सर होता. पण हल्लीच्या पद्धतीतून बरेचसे फलंदाज क्रीज आणि त्रिफळा म्हणजे स्टम्प या दोघांच्या खूप जवळ खेळतात. ते लोक जवळ खेळतात त्यामुळे गोलंदाजाला लेंथ बिघडवण्यासाठी ते भाग पाडतायत की ओव्हर पिच भेटला शॉर्ट चेंडूसुद्धा गुड लेन्सवरचा शॉर्ट करतात. यॉर्कर ते ओव्हर पिच करतात आणि त्यामुळे बॅट्समनला त्याचं बेनिफिट आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 21 3 षटकानंतर 3 षटक. बघा आतापर्यंतच्या चेंडू जे टाकले या शिपे याने अतिशय उत्कृष्ट, पण त्या दरम्यान त्याने अवांतर धावा दिल्या, नो बॉल दिला, वाईड दिला आणि म्हणूनच कुठे ना कुठे संधी पाहत होता फलंदाज आणि ती संधी नेमकी त्याला भेटली. उजव्या इष्टीवर जाणारा चेंडू थोडासा शॉट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि तसंच झालं. विशालने अतिशय उत्कृष्ट असा अप्रतिम सिक्सर इथे मिड विकेटच्या दिशेने हाणला आणि अतिशय सुरेखरित्या पुन्हा इथे दाखवून दिलं भाटी कोळीवाडे संघाला की आम्ही आहोत. अजून 2 गडी जरी बाद झाले, 2 षटकं संपली तरी आमच्यात आम्ही धावा चांगल्या करू. अतिशय बॉलर भुनगवले
संघाचं दुसरं षटक पुन्हा आपल्या हाती घेतोय ऋषी भुनगवले. याआधी दोन विकेट्सने त्रिफळा बाद केले, अतिशय सुरेखरित्या खोल टप्प्याचे यॉर्कर घेऊन एक ऑफ स्टंपवर लेग स्टंपवर असे दोन खंदे फलंदाज त्याने बाद केले होते. ऋषी त्या पद्धतीनेच तिथे चेंडू करेल का असं वाटत असताना एक शॉर्ट चेंडू थोडं जास्तच पुन्हा एकदा आखूड जास्त आखूड टप्प्याचा चेंडू टाकतोय आणि इथे अवांतर धाव दिली जाते. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय एकता मंचने आयोजित केलं स्वर्गीय दिलीप नारायण चिखले यांच्या स्मरणार्थ. एकता मंच पुरस्कृत वर्सोवा यूथ प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य आंतर कोळीवाडे स्पर्धा. लेग बायचा इशारा, धन्यवाद अंपायर्स. लेग बायचा इशारा होतोय की व्हेरिएशन लेंथ ही गोलंदाज बघा आम्ही इथे समोरच आमच्या दिसतोय हलकासा कट होतोय न होतोय पण स्ट्रेट जरी तुम्ही सरळ गोलंदाजी केली पण लेंथवर जर गोलंदाजी असेल तरीसुद्धा फलंदाजाला ती अवघड जात असते. आणि बऱ्याचदा आपण जे बाहेरचे संघ येतात बऱ्याचशा संघामध्ये मोस्टली टर्नर्स असतात लेग स्पिनर असतात. स्ट्राईकवर बरसात यांच्याकडून बरीचशी अपेक्षा आहेत की कुठेतरी तो बरसात करेल धावांची पण ती अपेक्षा इथे मला आत्तापर्यंत दिसून आहे. अतिशय सुरेख स्मॅश जे मैदानाचा असकल्पना इथे क्षेत्ररक्षण थोडंसं मिस करतो विशाल. एक धाव मिळते भाटी संघाला आणि बरसात यांना. बरसात प्रयत्नशील आहे पण चेंडू आत्तापर्यंत त्याच्या बॅटवर येत नाही. विशाल सिक्सरच्या साह्याने त्याचा आत्मविश्वास बळावलेला समोर आहे भुनगवले. पुन्हा त्याच पद्धतीने पण भुनगवले अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी करताना आपलं लेन बिघडवत नाही. ऑफ स्टंपवर जाताना फलंदाज तो मात्र मधल्या एसटीवरच आपला चेंडू ठेवतोय आणि लेंथवर टाकतोय हे महत्त्वाचं असतं. आणि अशा रीतीने विशाल पुन्हा चुकतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 23-24 होते. धावसंख्या 24 हो खेळाडूंचे पॅटर्न शॉट असतात आणि मोस्टली बरेचसे खेळाडू ऑन साईडला जास्त माहीर असतात. ताकद मिळते त्याला खांद्यांचा तोल मिळतं आणि त्या खांद्याच्या ताकदीमुळे बरेचसे ऑन साईडला स्क्वेअर साईडला जास्तीत जास्त. आणि तसेच विशालाने अप्रतिम दोन षटकार म्हणून भाटी कोळीवाडा हम भी किसी से कम नाही हे दाखवून देतात वर्सोवा सर. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाचं जे नाव रोशन केलेलं क्रिकेट विश्वामध्ये असे माहुलचे अष्टपैलू खेळाडू मंगेश वैती आमच्या मंचावर आलेले आहेत. त्यांचे आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद मंगेश. वेलकम मंगेश. की कोळीवाडे वर्सोवाच्या कोळीवाडे वर्सोवा म्हणा की आपल्या चला आपण बोलूच. दरम्यान इथे लेग साईडला जाणार आहे चेंडू पंच खेळाडूने पूर्णपणे पाहिलं की अवांतर आहेच याला खेळण्यात काय अर्थ नाहीये आणि अवांतर या दोन धावा मिळत आहेत. धन्यवाद. मंगेश वैती वेलकम मंगेश वैती. वर्सोवाच्या क्रिकेटमध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. बघा एक हे एकशे दिग्गज ह्या कोळी समाजामध्ये निपसत आहेत उभरत आहेत आपलं नाव रोशन करतात आपल्यावर कोळी वाड्यांचंही नाव रोशन करतात. तुझं आम्ही स्वागत करतोय. मागच्याच वेळी मॅचलेसचे खेळाडू अर्थात कोळी समाजाचे नव्हते पण मॅचच्या स्पर्धेमध्ये मॅचलेसचे उमेश मांजरेकर आले होते. एका काळचा हुकमी एका दिग्गज खेळाडू मुंबई महाराष्ट्रामध्ये खेळणारा तो सहा चेंडूमध्ये सहा षटकार मारणारा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू उमेश मांजरेकर मागच्या स्पर्धेत येऊन गेला. त्याचंसुद्धा कारण ह्या 8 ओव्हरच्या षटकांची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी त्याचे क्रिकेट काय असतं ह्या अशा उमेश मांजरेकर खेळाडूने दाखवून दिलं होतं आणि आज तुम्ही दाखवून. दरम्यान इथे चेंडू हवेमध्ये खेळला जातोय आणि हा झेल सुटतोय. गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये झेल अगदी सोप्पा झेल होईलच असं वाटलं होतं पण भुनगवले पूर्ण कॉन्फिडन्समध्ये झेल घेण्याच्या तयारीत होते पण ऐन वेळी चेंडू त्यांच्या हातून निसटतोय आणि जीवदान मिळतोय एक रिस्की फलंदाज विशाल याला. धावसंख्या 33 एकच धाव निघते पण दोन षटकार मारल्यानंतर सुद्धा इथे विशालला जीवदान मिळेल रिस्की फलंदाज. पण असो इथे हेच हवं होतं भाटी कोळीवाडे संघाला की आपला विशाल जोपर्यंत आहे आपल्याला धास्त नाही आणि त्या अशा चांगल्या खेळाडूला इथे जीवदान मिळतं असं इथे खेळामध्ये जड तर होत असतं. हाडलं की ते भुनगवले यांचं ऋषी भुनगवले यांचं चार षटकं संपत आहेत 33 धावा फळावर लागतात. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचं शिल्लक
स्वप्नील भानजी त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. स्वप्नील स्वप्नील भानजी स्वप्नील भानजी यांना विनंती करतो की त्यांनी आमचे मंचावर उपस्थित प्रशांत चिखले यांना फुल गुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. आमच्या व्यासपीठावर सन्माननीय प्रशांत चिखले, कैलास चिखले, केवल चिखले, मंगेश वैती यांना सन्मानित करतील. स्वप्नील स्वप्नील आमच्या वर्सोव स्पोर्ट्सचे माजी अध्यक्ष राहिलेत. तसेच मी अंकित चाके यांना विनंती करतो की त्यांनी चिखले यांना सन्मानित करायचं आहे. आम्हाला आताच कळलं की दुबईला तुम्ही जाऊन चांगला खेळ करत आपला वर्ड आपल्या कोळीवाड्यांचं नाव रोशन केलंत. मंगेश खूप खूप धन्यवाद तुझे. तुझं भविष्य, तुझं आयुष्य असंच उज्ज्वल राहो. तुझं आणि आम्हा वर्सोव कोळीवाड्यांचं सगळ्यांचं नाव तू रोशन करत आहो. माहूल कोळीवाड्याचं तसं नातं आणि आमचं खूप जवळचं आहे. बरेच स्पर्धांमध्ये माहूल कोळीवाड्याला आम्ही जातो, तुम्ही आमच्याकडे येत असता आणि म्हणून सगळ्यांचं त्या माहूल कोळी सगळ्या संघांचं खेळाडूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. दरम्यान इथे शेवटचं षटक घेऊन आलेले रफिक, एक अनुभवी गोलंदाज, एक लेग स्पिनर गोलंदाज, हलकेसे फ्लायटेड, सुंदर चेंडू इथे पाहिजे. पहिला चेंडू मिस करतोय, एक फ्लायटेड मॅक्झिम त्याची गोलंदाजी जी स्किल आहे फ्लाईट जास्त देतो, टर्न आहे त्याच्या गोलंदाजी हलकंसं व्हेरिएशन मध्येच तो जरा वेगाने फेकतोय आणि म्हणूनच फलंदाजाने चकवण्यामध्ये ते यशस्वी होईलच होईल यात शंका नाही. बरसात स्टार्टिंगपासून सुरुवाती ओपनिंग बॅट्समन आलेला आहे आणि अद्याप तो शाबूत आहे. पाहूया त्याच्या फळीतून किती धावा निघतात. सगळ्या नजरा त्याच्यावर आहेत भाटी कोळीवाडा संघाच्या. पुन्हा फ्लायटेड चेंडू, चेंडूला आणतो इथे मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला आणि जेल बाद होतो बरसात. थोडंसं नाखुश या चेंडूवर, ज्या मनाप्रमाणे त्याला खेळायचं होतं खेळला तो, पण चेंडू त्या शॉटमध्ये थोडासा वेग कमी होत आहे आणि ह्या शॉटमुळे तो बाद होतोय. रफिक याला पहिलं यश मिळतंय. रफिक गुड बॉल. हा रफिक गेल्या 30-35 वर्ष वर्सोवाच्या क्रिकेटमध्ये आहे, लक्षात घ्या. आजही तेवढाच फिट आहे. गोलंदाजीला हरकत नाही. आपण म्हणतो की क्षेत्रक्षण फिट आहे का, पण तरीसुद्धा तो आज गोलंदाजीमध्ये. किरण कोहली, माहुल कोळीवाड्याचे किरण कोहली आमच्या मंचावर उपस्थित झालेले आहे. त्यांचे एकता मंच व वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं हार्दिक स्वागत व त्यांना सन्मानित करतील फुलगुच्छ देऊन. आमचे निखिल डबके त्यांना फुलगुच्छ देऊन सन्मानित करतील. रफिक बॅट्समन गोलू, लास्ट मॅच मध्ये ज्याने 2 कॅचेस, 2 सिक्सर्स, 2 विकेट्स घेणारा असा अनुभवी खेळाडू स्ट्राइकर. मला वाटतं गोलूने आधी यायला पाहिजे. धावसंख्या 34. रफिक थोडा फ्लाइटेड येतो. गुड बॉल. अतिशय सुरेख टर्न करतो इथे स्ट्राइकवर की नॉन स्ट्राइकवर बघा कुठे विकेट घेतला जाईल. आणि गोलू नॉन स्ट्राइकवर इथे रनआउटच्या रूपाने बाद होतोय की नाही बघायचं. अंपायर डिसिजन देतीलच. आणि अंपायर डिसिजन देतील आपल्याला की विकेट्स कोण आहे, बाद कोण आहे आणि कोणता विकेट्स आहे. आणि हा विकेट्स नाही आहे कारण कव्हर केल्यानंतर विकेट किपरने चेंडूला कव्हर केलं, दोन्ही बॅट्समन थांबले म्हणजे बॉड चेंडू पडल्यानंतर वेळ जो आपण म्हणतो ना डेड बॉल होतोय संपतोय तसं झालंय. चेंडू डेड तर नव्हताच पण संपल्यानंतर डेड झाला तसं झालं आणि म्हणून धावी नाही विकेट्स नाही. चांगलं डिसिजन अंपायर यांचं. बघा ह्या स्किल महत्वाच्या असतात अंपायरसाठी. पुन्हा एक रिव्हर्स स्वीप खेळताना इथे आणि डिक्लेअर एरियामध्ये बघा आपलं कौशल्य दाखवतो हा गोलू. तुम्ही कसा आहे चेंडू टाका, उजव्या एसटीवर, डाव्या एसटीवर, लेग स्पिन, ऑफ स्पिन टाका, गुड लेन्स टाका. तेच म्हणतो की या गोलू आधी पाठवायला पाहिजे होतं पण असो इथे. दरम्यान धावसंख्या 35. 5वं षटक चालू आहे. 4 चेंडू झाले, 2 बॉल शिल्लक आहेत. 5 ओव्हरमध्ये 35 जरी असेल सॅचच्या ॲव्हरेजनं जरी, आता बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत. चौकार षटकारांची गरज आहे कारण शेवटचे 2 चेंडूसुद्धा किंवा 1 चेंडू षटकार चौकार लागला तरी ते सुद्धा भरपूर काय ताकद देऊन जातात आपल्या संघाला आणि प्रतिस्पर्धी संघाला एक टेन्शन देऊन जातात. स्ट्राईकवर आहे विशाल.
पुन्हा हलकासा लेग कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेला जेल चाल, त्याच स्पीड बघा स्लोवर सोडला, हलकासा टर्न करतोय, स्लोवर सोडताना विशेष करून लगा लेग स्पिनला जो चेंडू जातोय, लेग स्पिनला ऑफ साईडला फटका जो असतो थोडासा कमजोर बसतो ऑन साईडला, कारण टर्न असतं ते ऑफ साईडला असतं, आणि तसंच झालं, स्लोवर पण होता टर्न पण होता, आणि ह्या चेंडूमुळे फटक्यामध्ये जी जान पाहिजे होती ती मिळाली नाही विशाला. गुड लक, हार्ड लक विशाल, पण चांगले दोन षटकांवर आपल्या संघाला तो सावरण्याचा प्रयत्न केला. 35 धावा फळावर लागतात आणि लास्ट टू गो, एक चेंडू शिल्लक आहे. मितेश क्षेत्ररक्षकाचं नाव काय? राकेश धन. हा राकेश, ओके राकेश, राकेश तू ओळखला जात नाही दाढी वाढवल्यामुळे. राकेश, राकेश यांनी जेल घेतला. रेगन कोळी स्ट्राईकवर, तर रेगन कोळी लास्ट टू गो, एक चेंडू शिल्लक आहे. रफिक यांनी अतिशय सुरेख उच्च दर्जाची गोलंदाजी करत दोन गडी त्यांनी मिळवले या ओव्हरमध्ये. अप्रतिम, चांगलं लेंथ, चांगलं टर्न. बघा ह्या गोलंदाजाचं हीच करामत आहे की आपलं लेंथ कधी सोडत नाही, स्लोवर थोडासा वेगावर जागतो, लक्षात कन्सिस्टंटी हवीच असते, पण त्याने ठरवलं तर तो बरंच काय करू शकतो, आणि तेच करतो येतो की फलंदाजांना मारू द्यायचं नाही, सिक्सर चौकार गेला तरी चालेल, कारण लेग कट करतो आपण त्यावेळी चेंडू विशेष करून ऑफ साईडला जातो. बघा मारल्यानंतर ऑफ साईडला त्याची दिशा असते, पुन्हा त्या पद्धतीने चेंडू टाकण्यापर्यंत स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला जातो. एकदा पूर्ण करतात, चांगलं अवलोकन आहे या क्षेत्ररक्षकांना, म्हणून एकदा पूर्ण. रफिक सावध नव्हता, दोन धाव सहज पूर्ण झाला. रफिक सावध असा, आणि हा नॉन स्ट्राईकवरचा स्ट्राईकवर फलंदाज डायरेक्ट थ्रो लागतोय आणि हा बाद होतोय. दोन धाव पूर्ण केल्या तिसऱ्या धावेसाठी इथे धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये. विशाल फोका यांची डायरेक्ट थ्रो होतो आणि बाद होतोय. पाचवा गडी इथे, सहावा गडी बाद होतोय. 37 to win म्हणजे 36 धावा फळावर लागल्यात भाटी कोळीवाडे संघाच्या, 37 to win भाटी कोळीवाडा यांनी 36 धावा झाल्या, तर 37 to win फॉर वर्सोवा स्पोर्ट्स क्लब. गुड ओव्हर रफिक, अतिशय सुरेख षटक टाकलं. या ओव्हरमध्ये 4 धावा दिले, 2 विकेट्स मिळवत. ओके 37 झाले, 38 to win या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. 37 झाले, 38 to win. हॅलो, यानंतरचा होणारा सामना आहे माहुल कोळीवाडा आणि सात बंगला स्पोर्ट्स क्लब. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या व्यासपीठाजवळ यायचंय. आमचे सन्माननीय आजचे अतिथी कॉमेंटेटर चंदू आज आमच्या सोबत आहेत, चंदू शेट्टे आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत, सुदर्शन पाटील तारा पनवेल, बघा पनवेलवरनं खास इथे आले, त्या सगळ्यांचं आम्ही वर्सोवा क्रिकेटमध्ये त्यांचं स्वागत आहे. आणि अंपायर्स आज आमच्यात उपस्थित आहेत, अजित म्हात्रे आणि विरल नायर, तसेच सचिन सांगेकर यांचं सुद्धा स्वागत आहे वर्सोवाच्या क्रिकेटमध्ये. धन्यवाद. विनंती आहे, उन्हाचा तडाखा जास्त आहे, खेळाडू आपणास पाण्याची आवश्यकता असेल तर आयोजन कमिटीला कळवा, त्यावेळेला तुमच्यापर्यंत पाणी पोचवलं जाईल. कारण आमच्या पंच आपणास देखील विनंती असेल, कारण एवढ्या प्रचंड उन्हात सोपं नाही आहे या सगळ्या गोष्टी करणं, आणि खेळाडूंनाही विनंती आहे आपण देखील तेच करा. मॅच दुसरी आजच्या दिवसातील पाहिलं मी ते म्हणजे उपउपांत्य फेरीची आहे, जिकडे मडभाडी टीम पहिली बॅटिंग करत असताना धावा जर पाहिल्या तर केल्या गेल्या 37 धावा केल्या गेल्या, 38 धावांचं लक्ष मात्र प्रतिस्पर्ध्यासमोर म्हणजेच वर्सोवा संघासमोर उभं केलेलं आहे. तर पाहूया या आव्हान कशाप्रकारे पार केलं जाईल. वर्सोवा कोळीवाडा अ आणि उद्या वर्सोवा कोळीवाडा ब खेळणार आहे, माहुल कोळीवाडा विरुद्ध सात बंगला. चला टॉससाठी यायचंय, माहुल कोळीवाडा या ठिकाणी उपस्थित आहेत, सात बंगला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचंय. वेसावे स्पोर्ट्स क्लब वर्सोवा, एकता मंच पुरस्कृत असणारी ही वर्सोवा युथ प्रतिष्ठानची स्पर्धा, दिग्गज खेळाडू याच वर्सोवा गावचे वेसाव्याचे स्वर्गीय दिलीप नारायण चिखले यांच्या
आठवणींना उजाळा देणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आंतर कोळीवाडा एक गाव एक संघ ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. एकता मंच पुरस्कृत असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मॅच नंबर 2 सुरू आहे आणि आमचे पंचांची टीम पुन्हा एकदा मैदानात. सचिन संगेकर सर, अजित म्हात्रे सर मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या डावासाठी मात्र परसवा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरताना पाहायला मिळेल. कोळी बांधवांचं हे गाव, स्वातंत्र्य सैनिकांचं हे गाव आणि अलीकडच्या कालावधीमध्ये उच्च शिक्षित कलाकारांचं गाव, कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला कोळी महोत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. वेसावेचा कला क्रीडांत कलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोळी गीतं या गावाने महाराष्ट्रभर पोहोचवली, जगभर पोहोचवली मी म्हणेल. आणि अशी एक ना अनेक विशेषणं महाराष्ट्राला जो काही 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर राज्य कुणाचं चालतं तर आमच्या कोळी बांधवांचं चालतं. कारण उधाण आलेल्या समुद्रामध्ये जर जाण्याचं धाडस कोण करतं तर आमचं कोळी बांधव करतो. त्यामुळे समुद्रावर मासेमारी करणारा हा कोळी बांधव तेवढाच क्रिकेटच्या मैदानात देखील रमताना पाहायला मिळतो. आणि आज जर पाहिलं तर या कोळी बांधवांच्या क्रिकेटप्रेमी गावामध्ये आपण सर्व आलेलो आहोत. शोण शोण आणि अलंकार ही जोडी, शोण पवार आणि अलंकार चाके ही जोडी मैदानात. शोण सावंत आणि अलंकार चाके जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहा, नारळी पौर्णिमेला सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करायचा आणि तिकडनं पुन्हा एकदा बऱ्याचदा वर्णन केलं जातं ह्या संगीत वगैरे. आपण वडसावाचं संगीत म्हणजे वेसावकर आणि मंडळी त्यांचे इथे सचिन चिंचेसुद्धा आहेत, सदस्य तर आहेत. त्यांचे वडील आत्ताच काही महिन्यापूर्वी निवसले. पण मी म्हणेन की एक काळ असा होता की 70-80 किंवा 60-70-80 दशकांमध्ये जे कोळी गीतांचं जास्त वर्चस्व बाळा वर्लीकर, दामोदर विटावकर या सगळ्या, शाहीर साबळे, विठ्ठल उमप या सगळ्यांचं वर्चस्व होतं. पण या 80 दशकामध्ये आमच्या गावात असे शायर जन्माला आले अर्थात काशीराम चिंच आहे आणि त्याने संगीत आणि गीतांची दिशाच बदलली आणि आज जे आपण गाणी ऐकतोय ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बनवलेली आहेत. संगीत त्यातला वेगळा रिदम त्याच्यामध्ये म्हणजे पारंपरिकता आणली त्यात आधुनिकतासुद्धा आणली आणि म्हणूनच काशीराम चिंचे आणि वेसावकर मंडळी यांना त्यासाठीचं वेगळं आपण म्हणावं लागेल. आज सचिन चिंचेसुद्धा तिथे आहेत, बोलूच आपण नंतर. चंदू प्लीज. तर जबेत मॅचच्या देशाने धन्यवाद सर. आज सर्वच गोष्टीचा लेखाजोखा तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळेल आणि आम्हाला आमच्याही ज्ञानात बरीचशी भर पडणार आहे कारण वर्सोव्याचं नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे. मुंबईतील प्रमुख गावांपैकी एक आहे, प्रमुख कोळीवाड्यांपैकी एक आहे आणि कोळी बांधवांनी गाव पण जपत असताना आज या ठिकाणी क्रिकेटवरचं प्रेम देखील तेवढंच कायम ठेवलं आहे. या बैला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, कॅच मात्र त्या तिकडनं सुटली जाते आणि अलंकार यांना मात्र या ठिकाणी शोणचा फटका होता आणि एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर राज कोळी आलेत, मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते, चांगली बॉलिंग त्यांनीही केली होती. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न नक्कीच अभिमान आहे अलंकार चाके हे देखील कारण गेली कित्येक वर्ष तेही क्रिकेट खेळत आहेत, नवोदित खेळाडूंना बरोबर घेत आहेत आणि इतरांना प्रेरित देखील करताना पाहायला मिळतात. आज देखील काही नवोदित खेळाडूंना बरोबर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. बी गेट करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय, पाहूया कॅच होईल का आणि कॅच झाली आहे. विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळत आहे खेळाडू बाद.
अलंकार यांच्या रूपात एक मात्र मोठी विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाले. नक्कीच या परिसराच्या क्रिकेटचं खूप आकर्षण तर नक्कीच होतं. गल्लीचं क्रिकेट म्हटलं ना मी सकाळी, कोणी पाड्याचं क्रिकेट पाहतं, कोणी वाडीचं क्रिकेट, कोणाच्या मोहल्ल्याचं, परंतु इकडे गल्लीचं क्रिकेट आहे. वेगवेगळ्या गल्ल्या आहेत, प्रत्येक गल्लीची टीम, प्रत्येक गल्लीचे चाहते आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा. एकदा मलाही इच्छा आहे सर एकदा गाव कप करायची, म्हणजे जे गल्लीचं क्रिकेट इकडलं होतं ना त्या मॅच एकदा करायची इच्छा असणार आहे. कारण यावर्षी आम्ही माहुल कोळीवाड्यामध्ये माहुल प्रीमियर लीग केली आणि तसेच एक गल्लीचं क्रिकेटही इकडलं पाहायचं आहे की ती एक चुरस, कारण चुरस म्हणा किंवा त्यातील उत्खंठा म्हणा खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. कारण प्रत्येकजण आपल्या गल्लीसाठी खेळत असतो. प्रेक्षकांची लक्षणीय संख्या पहा, उन्हात देखील प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि ते देखील आनंद घेतात या मॅचचा. ही मॅच कोण जिंकणार? वर्सोवा संघ जिंकणार की समोर जर पाहिलं तर मठभाटी संघ आहे. तसं पाहिलं तर माफक लक्ष आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. विकेट घेतल्या तर भले भले संघ दडपणात येतात. दीपेश तांडेल आले जरूर बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी, राज कोळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात आतापर्यंत अधिराज्य गाजवलंय त्यांनी. का मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मला मिळाला होता त्याचं उत्तर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. नक्कीच स्ट्राईकवर जे फलंदाज आहेत दीपेश तांडेल यांच्याकडे देखील खूप सारी क्षमता आहे. यावेळेला मात्र फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला गेला. गोलू पोहोचला तिकडे बराच लांबवरचा प्रवास करत असताना चेंडूची फेकी झाली. केवळ एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षण देखील तेवढाच महत्वाचा घटक आहे क्रिकेटच्या खेळातील. सर पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपतंय. धावसंख्या जर पाहिली तर झाली केवळ 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी मठभाटी टीमसाठी आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता असणार आहे, ती मात्र येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, आनंद घेतोय आपण या क्रिकेटच्या खेळात. सर अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेट बदललंय त्याचं चर्चा नक्कीच आपण करूयात. कारण आजपासून 15-20 वर्षापूर्वी तुम्ही पाठी गेलात तर क्रिकेट असं नव्हतं. म्हणजे त्यातल्या त्यात क्रिकेटमध्ये आता ग्लॅमर आलं. यूट्यूब नावाचं माध्यम 2013-14 आलं आणि त्यानंतर क्रिकेट बदलून गेलं. पूर्वी जर पाहिलं तर खूप मोठमोठे रेकॉर्ड्स होते परंतु ते संग्रहित नव्हते. आता 2 षटकार मारले तरी त्याचाही व्हिडिओ पाहायला मिळतो अलीकडच्या कालावधीमध्ये. पूर्वी घरातून पालक कमी सोडायचे आणि गेले तर खूप मोठ्या प्रमाणावर ओरडा खायला लागायचा, फटके खायला लागायचे. आता घरातील लोकांचं समर्थन मिळतं कारण आपला मुलगा काय खेळतोय घर बसल्या पालकांनाही पाहायला मिळू लागलं. चंदू एक म्हणेन, आज शिक्षणापेक्षा मुलं आता क्रिकेट खेळाकडे जास्त वळत आहेत. कारण आय पी एलचं क्रेज जे आहे की आपला मुलगा आय पी एल खेळला आणि माहिती आहे तुम्हाला आज आय पी एलमध्ये काय क्रेज आहे आणि क्रिकेटमध्ये, आणि क्रिकेटमध्ये जो पैसा आहे, वाव सुपर्ब शॉट, सुपर्ब शॉट. आणि दरम्यान इथे झेल सीमेच्या अगदी जवळ, अगदी जवळ इथे गोलूचा भाऊ, त्या भावाने जर काय झेल घेतला. म्हणून आजचा दिवस गोलूचा तर आहेच. क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी सगळ्यामध्ये. आणि आज भावाने अप्रतिम झेल आणि बॅड लक दीपेश तांडेला. अति अप्रतिम फटका होता मिड विकेट. नक्कीच फटका अप्रतिम होता, प्रॉपर टायमिंगही झालं होतं. परंतु वाऱ्याचा जो झोत आहे ना, सुरुवातीला असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय, परंतु पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे, त्या वाऱ्याच्या झोताने बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आला. आणि क्षेत्ररक्षकाने केले एफर्ट्स, त्यांना दाद तर द्यावीच लागेल. काय एफर्ट्स केले, संपूर्णपणे झोकावून दिलं स्वतःला. शाम होते त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून पकडली गेली कॅच. कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगतदार ठरते. यानंतरचा सामना माहुल कोळीवाडा विरुद्ध सात बंगला. या दोन्ही संघाला विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे. माहुल कोळीवाडा, सात बंगला संघ नायकांना विनंती करतो की त्यांनी पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे. यानंतरचा होणार सामना जीत हिरे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा संघ थोडासा संकटात सापडलाय. आज मात्र गावासाठी क्रिकेट खेळतात, गल्लीसाठी क्रिकेट नेहमी खेळतात, परंतु गावासाठी आज क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर माहुलला ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये वर्सोवा संघ नेहमीच आम्हाला पाहायला मिळतो, ज्यामध्ये प्रणीत चिखले असतील, अदनान चावला असतील, अलंकार असतील आणि आतिश का पाटील हे एक विशेष नाव मी नक्कीच घेईल, जे अप्रतिम अष्टपैलू कामगिरी देखील करताना पाहायला मिळतं.
तर जाऊयात मॅचच्या दिशेने गोलू. ओ हो अप्रतिम टप्पा पडल्यानंतर जो काही बॉलने वळण घेतलंय ते लक्षात लक्षणीय होतं. आणि गोलूने म्हणजेच गोलू यादवने एक गोष्ट केली आहे, बॉलला वेगात टाकलं, बॉलला कमी वेगात टाकलं, बॉलला आतमध्ये आणलं, बॉलला बाहेर नेलं, हे सर्व मिश्रण या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण चर्चा केली होती गोलूच्या गोलंदाजीची आणि याही षटकात तेच पाहिलं मिळत आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, कमी गतीने लेग ब्रेक टाकायचा होता परंतु फुलटॉस गेला, प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि एका मागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत. ही चिंतेची बाब असेल वर्सोवासाठी, इकडे एक पार्टनरशिपची गरज आहे आणि परिस्थितीला अनुरूप बॅटिंग, लक्ष मोठं नाही आहे परंतु विकेट चालल्यात ही चिंतेची बाब आहे. तीन धावा धावफलकावर आहे आणि विकेट जर पाहिल्या तर विकेटही तीन गेलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानात चांगला परफॉर्मन्स द्यावाच लागेल, टीम कोणतीही असू देत, खेळाडू कोणते असू देत, मैदानात स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. कारण नावावर क्रिकेट खेळलं जात नाही, मैदानातील कामगिरी खेळलं जातं. आणि म्हणूनच की काय, सात मॅच झाल्या, मुंबई इंडियन्स अजूनही विजयाची वाट पाहते. काय झालं कळत नाही पण मुंबई बऱ्याचशा, पण एक मी काल पोस्टर बघितलं की काही त्याचे जे चाहते आहेत ते म्हणतात की अरे तुम्ही कशाला हसता मुंबई क्रिकेट्सला, मुंबई इंडियन्स टीमला, कारण त्यांनी 5 वेळा IPL मिळवलं, तुम्ही एकदा तरी मिळवून दाखवा. पण असो दरम्यान खेळ आहे हा. नक्कीच क्रिकेटच्या खेळाची चर्चा करू तेवढी कमी आणि आपल्या भारतीयांना आवडतं क्रिकेटविषयी चर्चा करण्यासाठी. यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळलं जातं, या बॉलला उसळी होती, एक रन तिकडे मिळेल. काही जण असंही म्हणतात की विराट कोहलीसारखा जागतिक दर्जाचा खेळाडू असून RCB एकदाही जिंकलेला नाही आहे, हाही चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु पाहूयात, एखादा खेळाडू चांगला असला म्हणून संघ जिंकेल असं नाही आहे, सांघिक कामगिरी करावी लागते. अन्यथा भारताने 6 वर्ल्डकप जिंकले असते, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी 6 वर्ल्डकप खेळले. शोन सावंत यांच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहिला मिळाला. चुकीला माफी नाही, ती चुकी कुणाकडूनही होऊ देत. जगातील मोठमोठ्या गोलंदाजांकडून चुक्या झाल्या, त्यांनाही अशाच प्रकारचे प्रतिसाद मिळाले, परंतु जगातील मोठमोठ्या फलंदाजांनी चुका केल्या तेही माघारी परतले. क्रिकेटचा खेळ आहे, इकडे चुकून चालत नाही आणि तेच पाहायला मिळालं. हा षटकार कॉन्फिडन्स नक्कीच देईल, कारण धावसंख्या 6 पुढे जाते. 10 धावांवर धावफलक जाताना पाहिलं मिळेल. 5 षटकांची मॅच, 38 धावांचं लक्ष. शोन यांच्या बॅटमधून फटका येताना पाहिला मिळाला. त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिनेश भोणू त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला पुन्हा बॉलला कट करण्याचा प्रयत्न, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, ढकललं या बॉलला, संयम दाखवला, हे गरजेचं होतं. मागील मॅचमध्ये जुहू कोळीवाड्याच्या बाबतीत असं झालं, षटकार आल्यानंतर मोठे फटके पुन्हा मारण्याचा प्रयत्न. परंतु इकडे जर पाहिलं तर शोन यांच्या माध्यमातून चांगल्या बॉलला सन्मान दिला जातो, हेच करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली होती 11 धावा. काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची, क्रिकेटच्या खेळाचं हे सूत्र आहे आणि ते तुम्हा आम्हा सर्वांना पाळावंच लागतं. 11 विरुद्ध 11 अशा 22 खेळाडूंमधील झुंज आपल्याला पाहायला मिळते. सांघिक खेळाचा प्रतीक क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. सर, क्रिकेटचा खेळ खूप काही देऊन जातो आपल्याला. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये जातपात पाहिली जात नाही, गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही. किती मोठा एखादा धनाढ्य असू देत, त्याला सलामीलाच पाठवलं जाईल असं काही नाही आहे. त्याच्या संघातील त्याची जी जागा आहे तीच दिली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि कितीही गरीब असू देत, तो जर चांगला खेळत असेल तर त्याला सलामीला पाठवलं जातं, त्याला कॅप्टन देखील केलं जातं. कारण क्रिकेटचा खेळ आहे ज्या खेळामध्ये जातपात, धर्मपंथ, गरीब श्रीमंत हे काही पाहिलं जात नाही. कारण मैदानावर उतरल्याने तुला खेळ दाखवायचा असतो, तू किती वशिल्याने आला, किती मोठा आहेस, हे महत्त्वाचं. नाहीतर आज गावस्करांची मुलं, सचिन तेंडुलकर मुलगा आपल्या इंडियाच्या टीममध्ये असते, पण तसं होत नाही. तर जाब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी श्याम आलेत, ज्यांनी अप्रतिम कॅच तर पकडली आहे, मागील मॅचमध्ये मेडन ओवर टाकली आहे आणि आज जर पाहूयात या ठिकाणी कशा कामगिरी करतायत. माऊंट संघांना पहिल्यांशी संपर्क साधायचा आहे,
सात बंगला कर्णधारी आलेले आहेत नाणेफेकी करतील वर्षा युथ प्रतिष्ठानचे सेक्रेटरी जितेंद्र बोले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. यापैला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल पहिलाच आणि श्याम यांच्या विरुद्ध मात्र पहिली रन आली आहे या स्पर्धेतील. धावसंख्या एक ने पुढे जाताना 12 जाताना पाहिलं मी इथे 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. महत्त्वपूर्ण मॅच एका बाजूला शोण आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दिनेश बोणू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पाहूयात शोणची कशा प्रकारचे साथ या ठिकाणी दिनेश देतील. 17 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आज जर पाहिलं तर संपूर्ण ए वर्सोवा गाव वेसावा कोळीवाडा क्रिकेटच्या रंगात नाहून निघताना पाहिला मी येईल. क्रिकेट काही या गावासाठी नवीन नाही आहे, या गावाने आदर्शवत क्रिकेट खेळलं आहे, आदर्शवत क्रिकेट पाहिलं आहे, कित्येक आदर्शवत खेळाडू दिलेले आहेत. आणि आज मात्र आपल्या कोळीवाड्यांच्या आंतर कोळीवाडा ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. श्याम यावेळेला चांगला फटका येताना पाहिला मिळाला, परंतु त्या ठिकाणी गोलू आहेत. एक धाव तिकडे घेतली जाईल. दिनेश आणि दिनेशच्या बाजू जोडीला जर पाहिलं तर शोण आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्सोव्यामध्ये आपण आहोत, मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचं गाव. यावेळेला अपूल करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु टायमिंग नाही आहे आणि एका विकेटचं पतन पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. आणखीन एक खेळाडू बाद. इथे पूल खेळण्याचा प्रयत्न दीपेश शोण इवन जीत ह्या सगळ्यांनी केला आणि तुम्हाला जाणीव झाली असायला हवी होती की वारा आहे आणि परफेक्ट शॉट बसेल तरच आपल्याला पूल आणि मिड विकेटच्या दिशेला खेळता येईल. पण तसंच झालं, तीन चुका झाल्या आणि तीन चुकांमध्ये तीन विकेट्स गमावले वर्सोवा स्पोर्ट्स संघाने. नॉन स्ट्राइकरचा फलंदाज दिनेश एक स्टायलिश बॅट्समन आहे, वर्सोवातला एक माजी वर्सोवातला एक चांगला खेळाडू, एक सध्या चांगला सीझन लेदर क्रिकेटचा कॅम्प चालवतो हो, ह्याच मैदानावर तो सराव देतोय मुलांना, नवीन मुलांना तयार करतोय. नॉन स्ट्राइकवर आहे दिनेश. मागच्याच वेळी श्रेयस क्रिकेट स्पर्धा त्याने आयोजित केली होती याच मैदानावर. दिनेश बनू एक चांगला क्रिकेटर्स आणि स्ट्राइकवर येतोय मितांशू. यावेळेला माहुल संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि त्यांनी त्वरित निर्णय घालवायचा आहे. माहुल कोळीवाडा सात बंगला विरुद्ध माहुल अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला कवरच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली, धावसंख्या एकने पुढे जाते. पाहूया आता ही जोडी कशा प्रकारे मितांशू आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वर्सोवा संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली कामगिरी केली तर तुमच्या चाहत्यांच्या ती लक्षात राहते, आपल्याही लक्षात राहते. संघ अडचणीत असताना केलेली कामगिरी नक्कीच मोलाची असते. यावेळेला पुन्हा मनगटी फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि क्या अगोदर देखील थोडासा संयमी, परंतु स्ट्राईक रोटेट ठेवायची, प्रतिस्पर्ध्यावर दडपण शिफ्ट करायचं हा प्रयत्न मात्र नक्कीच राहिला आहे. आणि स्कोर जर पाहिला तर षटकं संपलेली आहेत या ठिकाणी 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. अजूनही 22 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 22 धावा 12 चेंडू. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आहे वर्सोवा, दुसऱ्या बाजूला भाटी यांच्यातील या कोळीवाड्यांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. तप्त उन्हामध्ये सुरू असणारी ही मॅच, परंतु क्रिकेटचा आनंद घेत आहेत. घामाच्या धारा नक्कीच निघतील, परंतु मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे, मला माझ्या कोळीवाड्यासाठी खेळायचं आहे आणि तेच तोच निश्चय दोन्ही टीमने या ठिकाणी केलेला आहे. आणि क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. माहुल संघांनी निर्णय कळवायचा आहे आपला. माहुल संघांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित करण्यात आलंय क्षेत्ररक्षण करण्यासाठी सात बंगला टीमला यानंतरच्या मॅच मध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. दोन्ही बलाढ्य संघ यानंतर देखील पाहायला मिळतील, परंतु 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना काय होणार. राज कोळी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. मितांशू त्यांच्या बॅटिंगचा त्यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, कोणत्या दिशेने जाईल, कारण जो जिंकेल तो सेमीफायनलला दाखल होणार आहे.
आणि सेमीफायनलमध्ये जाण्यासाठीची झुंज आपण पाहतोय. राज यावेळेला उसळी देताना पाहिलं मिळाले, पाठवला बॉलकीपरच्या दिशेने, अपील केलं, त्याचा प्रभाव नाही पडला. परंतु अजूनही 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आता थोडीशी रिस्कही घ्यावी लागेल, कारण 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. संघर्ष क्रिकेटचा यावेळेला ऑप्टमच्या बाहेर, परंतु तिकडे एक धाव मिळेल. थोडीशी एज घेतल्यानंतर उसळी देखील घेतली आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा करायच्या आहेत, धावांसाठीची धावाधाव करावीच लागेल. अजूनही जर पाहिलं तर चेंडू बाकी आहेत ते 10 धावा करायच्या आहेत, त्या 21. भाटी कोळीवाडा, वर्सोवा कोळीवाडा, वेसावे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भाटी, मध्ये आहे मडची खाडी. हो, यावेळेला वेगा चेंडू पुढे सरसावले, परंतु वेगाने मात दिली. आणि स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबताना पाहिला मिळेल. समीकरण पुन्हा बदलतंय. 9 चेंडू 21 धावा. या 3 बॉलमध्ये एक मोठा फटका आवश्यक आहे मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी. भाटी संघाने दोन्ही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. ओ, यावेळेला एज घेतली जाते, बॉल पुन्हा मागे जाईल. हे 2 बॉल आता निर्णायक असतील, कारण धावसंख्या अजूनही आवश्यक आहे ती मात्र 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. संपूर्ण वेसावेकरांच्या नजरा या फलंदाजांवर, ऋतांशूवर लागल्या, दीपेशवर लागलेल्या आहेत. आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळा मनोमन शुभेच्छा देखील देत असतील, परंतु गाव जिंकलं पाहिजे त्यासाठी काळजाचे ठोके धडधड 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 समर्थकांच्या देखील करत असतील, कारण प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं. यावेळेला पुन्हा टायमिंग नाही आहे, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एका धावेने जर पाहिलं तर पाहूया, एका धावेच्या प्रयत्नात खेळाडू धावबाद होत आहेत, विकेटचं पतन. सात चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, गरज आहे षटकार चौकारांची. परंतु या राजकोळीने याही मॅच मध्ये प्रभावित केलं, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. कोळी बांधवांचं क्रिकेट आपण पाहतोय. या मुंबई नगरीचे आद्य नागरिक म्हणून देखील कोळी बांधव ओळखले जातात. पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय बरोबर आता मात्र विविध क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर होऊ लागलेत आमचे कोळी बांधव. विशाल फोका आणि त्यांच्या जोडला दिनेश. 2 चेंडूंचा नक्कीच पाहूयात, अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. बिग हिट फटका, क्या बात है, फटका खेळला, कॅचही पकडली, परंतु लगान चित्रपटाची आठवण आम्हाला या ठिकाणी झाली. खेळाडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे होते आणि त्याचा फायदा हा षटकार मॅचचं गणित बदलणारा होता, कारण शेवटचा बॉल होता आणि या बॉलवर मोठा फटका येणं अनिवार्य होता. आणि मॅच जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 6 चेंडू आणि 14 धावांवर जाताना पाहिलं मिळते. दिनेश बोणू यांच्या माध्यमातून षटकार येताना पाहिला मिळाला. विशाल फोका यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, दिनेशमध्ये क्षमता आहे आणि त्यांना रोखण्याची क्षमता भाटी कोळीवाडामध्ये देखील आहे. सर, काय म्हणाल, 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता काही होऊ शकतं, पण ज्या परिस्थितीत दिनेश आणि विशाल 6 चेंडू ह्या मैदान होऊ शकतात, मी एवढंच म्हणेन, ह्या मैदान होऊ शकतात. आता खरी चुरस आणि खरं हुशारीने गोलंदाजी करायला गोलंदाजांना मी म्हणेन की दोन्ही बॅट्समन करू शकतात आणि फक्त 4 विकेट्स आउट झालेले आहेत आणि म्हणून मॅक्झिमम चान्स 5 झालेले आहेत आणि म्हणून मॅक्झिमम चान्स आहे वर्सोवा स्पोर्ट्स क्लब, कारण या मैदान होऊ शकतात. नक्कीच दोन्ही बाजूला संधी आहे असं मी देखील म्हणेल सर, कारण चांगली गोलंदाजी केली तर फलंदाजांना थांबवू शकतं, परंतु या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आहे दोन्ही फलंदाजांना. लोकल खेळाडू आहेत,
आणि पाहूया त्याचा फायदा या ठिकाणी विशाल आणि दिनेश घेत आहेत का। क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत रंगून ठेवतो, खेळून ठेवतो, आपल्याला मैदानात बांधून ठेवतो आणि तसंच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आणि शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये सांगू शकत नाही की काय होईल। कारण चंदू दिनेश भुनूज आहे, त्या सगळ्या प्रकारचे शॉट्स आहेत, ग्राउंड शॉट खेळेल जशी गरज आहे तसा तो खेळतोय, म्हणून मॅक्झिमम चान्स मी म्हणेन की भूपेन पाटील गोलंदाजीसाठी बॉल हातात दिलाय, बॉल नाही तर आपल्या टीमचं भवितव्यच तुमच्या हाती दिलंय, वाचवा वाचवायचं झालं तर। परंतु दुसऱ्या बाजूला अलंकार म्हणत असतील दिनेश आणि विशाल यांच्या हातामध्ये देखील बॅट नाही तर वर्सोव्याचं भवितव्य सध्याच्या घडीला। कोण जिंकणार ही मॅच? मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाताना पाहायला मिळते। 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी वर्सोवा। पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा निर्वाळा, व्हाइट बॉल, अवांतरच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळते। शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। आज क्रिकेट पाहिलं जातंय वर्सोव्यामध्ये, वेसावे गावामध्ये, क्रिकेट प्रेमी गावामध्ये, कला प्रेमी गावामध्ये, क्रीडा प्रेमी गावामध्ये, मच्छीमार बांधवांच्या या वर्सोवा गावामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम। ओ हो, यावेळेला लेंथवरच आले, लेंथवरून बोलला आणि वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक स्वागत, धन्यवाद नीलकंठ कोहली। पहा टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल। टेनिस जो लॉन टेनिस खेळ आहे त्या खेळामध्ये आपण म्हणतो ना एस बिनतोड सर्व्हिस, कोणतंच उत्तर नव्हतं या बॉलकडे, तशा पद्धतीचा चेंडू कीपरच्या हातात गेला। 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता, मॅच ऑन आहे, अजूनही काहीही होऊ शकतं। या कुठेतरी मनामध्ये प्रत्येक जण म्हणत असे अरे थोडस इकडे मारला असता तर, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये चालत नाही। धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 4 चेंडू बाकी आहेत, 12 धावांची आवश्यकता। जिंकणार कोण? भाटी की वर्सोवा, वर्सोवा की भाटी? दोन कोळीवाडे एकमेकांच्या विरोधात आणि दोघांनीही रणनीती बनवली आहे एकमेकांना पराभूत करण्याची, म्हणजे जाळं तर टाकलंय दोन्ही बाजूने, कारण दोन्ही बाजूला कोळी संघ आहेत, फक्त मासा कोणता पकडला जाणारा। आणि पाहूयात तर या ठिकाणी जिंकणार कोण। जबरदस्त क्रिकेट आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे, प्रेक्षकांचंही मनोरंजन आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। स्ट्राईकवर जर पाहिलं फलंदाजीसाठी दिनेश, त्यांच्या जोडीला विशाल, गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर भूपेन पाटील। भूपेन मैदानावर उपस्थित असणाऱ्यांचा तर अपेक्षा आहेच आहे, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून घरून जे मॅच पाहत असतील ना दोन्ही गावांमध्ये, ते देखील देवाचा धावा करत असतील की आपली टीम जिंकू देत, आमचं गाव जिंकू देत। आज अलीकडच्या कालावधीमध्ये कुटुंबीय देखील मॅच पाहताना पाहायला मिळतात, त्यामुळे त्यांच्याही अशा अशाच नक्कीच वाढल्या असतील, आपली टीम जिंकली पाहिजे। सबेत मॅचच्या दिशेने भूपेन पाटील, समोर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी दिनेश बोणू। यावेळेला व्हाइट बॉल घोषित केला जाईल, अवांतरच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळते। एक एक धाव वर्सोवेकरांना महत्वाची आहे, वेसावेकरांना महत्वाची आहे। आणि अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। संघर्ष क्रिकेटचा, संघर्ष बॅट आणि बॉलचा, संघर्ष टेनिस क्रिकेटचा, संघर्ष कोळीवाड्यांमधला, पण मैदानावरचा हा संघर्ष आहे। एकमेकांच्या सर्वांचेच मात्र मैत्रीचे संबंध आपल्याला पाहायला मिळतात, परंतु मैदानात उतरल्यानंतर फक्त जिंकायचं असतं आपल्या गावासाठी, खेळायचं असतं आपल्या गावासाठी, प्रतिष्ठा वाढवायची असते आपल्या गावाची। आज वेसावेमध्ये ओ पुन्हा लेंथवर आले, लेंथवरचा बॉल आणि तो देखील थोडासा कट झालेला, मात्र फलंदाज या ठिकाणी थांबताना पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। भूपेन पाटील पाटीसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 11 धावांची आवश्यकता। येऊ दे एखादा षटकार, येऊ दे एखादा चौकार, तमाम वेसावकर हेच म्हणत असतील, येऊ दे एखादा फटका। तर नक्कीच दोन्ही संघ या ठिकाणी बलाढ्य आहेत, परंतु प्रयत्न तर दोघांनाही करावेच लागणार आहे, कारण या जगात प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही। अतिरिक्त उसळी, नो बॉल,
येताना पाहायला मिळतो आणि फ्री हिट देखील असणार आहे. अतिरिक्त उसळी या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. कारण क्रिकेटच्या खेळात आपण मॅचमध्ये कधी येतो, प्रतिस्पर्ध्याने चुका केल्यानंतर आपण मॅचमध्ये येतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वेसावे की भाटी, भाटी की वेसावे, कोणता कोळीवाडा इकडे जिंकणार? समीकरण बदलतंय. काळजाचे ठोके देखील धडधड 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 करत असतील, कारण जिंकायचंय आपल्या गावासाठी. आपली आपलं गाव जिंकलं पाहिजे मनोमन देवाची देखील प्रार्थना या ठिकाणी केली जाते. संघर्ष क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला याचसाठी आवडतो कारण त्याच्यामध्ये चुरस पाहायला मिळते आणि ती चुरस आज वेसावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेसावा चव्यात मॅचच्या दिशेने, भूपेन यावेला कव्हर पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला, तिकडे थोडीशी चुकी झाली, दुसरी धाव देखील घेतली गेली आणि धावसंख्या 2 पुढे जाते आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 30 अजूनही चेंडू बाकी आहेत ते 2 आणि रन करायचे आहेत त्या 8 धावा करायच्या आहेत. अशक्य आहे का? नाही. एखादा मोठा फटका दिनेशने जर मारला तर तमाम वेसावकर टाळ्यांचा गजर करते, त्याचे पाहूया ते या ठिकाणी होईल का. दोन्ही संघ बलाढ्य आणि मॅच जिंकणार की भाटी जिंकणार, कोणता कोळीवाडा अधिराज्य गाजवणार, येईल का एखादा मोठा फटका? क्या बात, संपलेला नाहीये क्रिकेटचा खेळ, शेवटच्या क्षणापर्यंत रंगत असतो. कंपल्सरी चेस हा नियम आहे. एका बॉल मध्ये मोठ भाटी कोळीवाडा की दुसऱ्या बाजूला वेसावे वर्सोवा कोळीवाडा, अ हा संघ या ठिकाणी जिंकेल का? गोलंदाजाला मार्गदर्शन केलं जात आहे परंतु फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी दिनेश भोणू ज्यांनी आतापर्यंत 2 षटकार मारलेले आहेत. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. जिंकवायचंय माझ्या गावाला हेच लक्ष मात्र त्या ठिकाणी आहे, जिंकवायचंय माझ्या कोळीवाड्याला हेच लक्ष त्या ठिकाणी आहे. जबरदस्त घमासान, जबरदस्त क्रिकेट. वेसावेमध्ये आपण आज आपण या ठिकाणी पाहतोय एकता मंच पुरस्कृत असणारी वर्सोवा युथ प्रतिष्ठानची स्पर्धा. स्वर्गीय दिग्गज खेळाडू दिलीप नारायण चिखले यांच्या आठवणी जागृत करणारी, यांच्या स्मरणार्थ असणारी लाख मोलाची स्पर्धा म्हणजे या स्पर्धेचा पहिला पुरस्कार आहे 1 लाखाचा, दुसरा आहे 50,000 आणि ही मॅच कोण जिंकणार याची उत्कंठा सिगेला गेली. जिंकेल तो सेमीला जाईल, पराभूत होईल तो आपल्या घरी जाईल. परंतु पाहूयात कोण जिंकणार या ठिकाणी या मॅचला आणि भूपेन पाटील तर फलंदाजीसाठी दिनेश भोणू, एका बाजूला वेसावे म्हणजेच वर्सोवा. वाईट निर्णय असेल. 1 चेंडू बॉलमध्ये 11 पाहिजे होत्या आणि आता जर पाहिजे तर परिस्थिती थोडीशी जवळ आली आहे. युट्यूबला आता पहा, जे पाहत असतील त्यांची संख्या वाढली असेल.
पंचांचा निर्णय मोठमोठ्या स्पर्धा हेच पंच आहेत रजिस्टर पंच आहेत त्यांची वादविवाद करू नये. मी दोन्ही संघांना विनंती करतो पंचांशी वादविवाद करू नये. फलंदाज असू देत मैदानाच्या बाहेरून टाळ्या स्पर्धा एकता मंचची स्पर्धा स्वर्गीय दिलीप नारायण चिखले यांच्या स्मरणार्थ असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील क्वार्टर फायनल मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. एक